नमस्कार, ए टू झेड मदर्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पावभाजी। पावभाजी मी कशी बनवते ते दाखवणार आहे। हा, आणि तुम्हा सर्वांना माझ्या परिवारतर्फे 26 जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला तर पावभाजी कशी बनवायची ते पाहूया। पावभाजीला लागणारे इन्ग्रेडियंट्स, इथे मी घरगुती लाल मिरची पावडर घेतली आहे, इथे हळद घेतली आहे, हळद 1 चम्मच हळद घेतली आहे, स्वादानुसार मीठ घेतले, इथे ऑइल घेतले आणि हा पावभाजी मसाला घेतले मी, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे आणि इथे 3 टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे आणि इथे मी 3 कांदे चिरून घेतलेत बारीक याच्यात, 3 कांदे चिरलेत, कोथिंबीर आहे आणि इथे सिमला मिरची मी अशी क्यूब मध्ये चिरून घेतली आहे बारीक बारीक। आणि पावभाजीसाठी लागणारे ही मी एक फ्लावर घेतली आहे, मीडियम मध्ये चिरून घेतली आहे, फ्लावर स्वच्छ धुवून ठेवली मी सगळ्या भाज्या। आणि इथे मी 3 बटाटे घेतले, तेही आपण क्यूब मध्ये कापून घेतले, चिरून घेतले। आणि इथे मी हिरवे वाटाणे, फ्रेश वाटाणे घेतले, फ्रोझन नाही। आणि इथे मी अमूल बटर घेतले। आता मी तुम्हाला दाखवते काय। आता मी इथे कुकर घेतलंय, त्याच्यामध्ये आपण जे बटाटे घेतलेत आपण चिरून ते बटाटे घालणार आहे, जे आपण फ्लावर चिरून घेतले ते फ्लावरही घालणार आहे आणि वाटाणे, हिरवे वाटाणे तेही आपण ह्या कुकर मध्ये घालून यांना 1 शिट्टी काढून घ्यायची आहे आणि 1 तांब्या पाणी। आता यांना 1 शिट्टी काढून घ्यायची आपल्याला। इथे आपण कुकर गॅसवर ठेवले, 2 शिट्टी होईल 2 किंवा 1 शिट्टी होईल तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। इथे मी गॅस लावते, मसाला पावभाजीचा मसाला बनवण्यासाठी मी एक मोठा टोप ठेवले, भांडं ठेवले। आपण इथे भांडं आपला गरम झालंय, आपण ऑइल घालणार आहे त्याच्यामध्ये आणि अर्धा आपण बटर घालणार आहे, अर्धा आपण बटर घालणार आहे। आता हे मेल्ट होऊन द्यायचे बारीक गॅसवर। आपल्याला बटर आपलं मेल्ट झालं आणि गरम झालंय, इथे आपण चिरून घेतलेले 3 कांदे ते घालणार आहे, चिरून घेतलेले 3 कांदे घालून फ्लेम फास्ट करून हे छान असे भाजायचे। कांदा परतून घ्यायचा, थोडा सॉफ्ट करायचा, कांदा आपला हलका सॉफ्ट झाला, इथे आता आपण अद्रक लसूणची पेस्ट घेतली ना ती पेस्ट घालायची। 3 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे आणि 1/2 चम्मच पेस्ट घालून छान अशी भाजून घ्यायची। आता कांदा आणि अद्रक लसूण आपल्याला छान आता भाजायचे, अद्रक लसूणचा स्मेल जाईपर्यंत आपल्याला भाजायचे। अद्रक लसूण घातलं तर छान भाजत राहायचं, नाही तर आपलं भांड्याला चिपकून जाईल, म्हणजे आपला अद्रक लसूण खालती भांड्याला जळून जाईल, म्हणून छान असं मिक्स करतच राहायचं। याला अजून 5-10 मिनिटं लागतील अद्रक लसूणला भाजायला। अद्रक लसूण आणि कांदा छान असा भाजले, आता आपण जी टोमॅटो प्युरी बनवून घेतली होती ती घालायची, टोमॅटो प्युरी घालून छान आपण मिक्स करायचं। टोमॅटो प्युरी घातली की छान असं मिक्स करायचं आणि लगेच आपण जे मसाले घेतलेत ना, आता ही लाल मिरची पावडर, मी इथे 2 चम्मच लाल मिरची पावडर घेतली आहे माझ्या स्वादानुसार आणि इथे मी 1 टीस्पून हळद घेतली आहे।
कुकरला ही शिट्टी येऊन गेली आहे. आता मी गॅस बंद करते कुकरचा. मसाले घातलेत, मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. पावभाजी मसाला आपल्याला लास्टला घालायचा. आता हे छान असं ऑइल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचे दोन्ही मसाले आणि टोमॅटो प्युरी. हे बघा मसाले आपले 2 मिनिटं झाले, छान असे परतवून घेतले. आता आपल्याला याला कव्हर करून 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. 5 मिनिटं कव्हर करून बारीक गॅसवरती हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचे. हे बघा आपली भाजी शिजून अशी तयार झाली. आता हिला थोडी आपल्याला मॅश करून घ्यायची. आता स्पूननी घ्या आणि तुमच्याकडे जर पावभाजी मॅशर असला तर त्याने तुम्ही मॅश करून घ्या. झाली आहे. आता आपण जो मसाला फ्राय करायला ठेवला तर तो मसाला पाहूया. आपला मसाला पण छान असा भाजले. आता आपण जी बॉईल करून भाजी घेतली ना ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत. मसाल्यामध्ये ती भाजी घालणार. छान असे मिक्स करायचे आणि तुम्हाला जितकं पाणी पाहिजे तितकं, म्हणजे जितकी पातळ भाजी करायची आहे तितकी पातळ करा. आता मला ही भाजी थोडं उकलायला पण लागेल म्हणून मी याच्यामध्ये थोडासा जो कुकर आहे, भाजी बॉईल करून घेतलेला कुकर, त्याच्यात थोडा गरम पाणी घालून मी त्याच कुकरमध्ये अर्धा तांबड्या पाणी घेऊन इथे पावभाजी मसाला घेतला होता. मी इथे 2 चमच पावभाजी मसाला घेतला होता तो घालणार आहे. पावभाजी मसाला घालून छान असं मिक्स करायचे. आणि आपण इथे कट करून शिमला मिरची घेतली होती. कट करून शिमला मिरची आणि कोथिंबीर घेतली होती. ती आपल्याला आता इथे घालायची. सारी बॉईल घ्यायची, म्हणजे खूप छान उकळून उकळून घ्यायची आपल्याला ही पावभाजी. आणि इथे मीठ चेक करायचं. मला थोडं मीठ कमी आहे म्हणून मी अजून 1/2 चमच मीठ घेणार आहे. आता आपल्याला इथे पावभाजीला भरपूर अशी बॉईल घ्यायची. आपली पावभाजी बनवून छान अशी तयार झाली आहे. तिच्यासोबत आहे पाव, कांदा आणि लिंबू. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. आणि स्वस्त राहा, मस्त राहा आपल्यासोबत आपल्या फॅमिलीची.